नमस्कार मयुरीज वर्ल्डमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बाप्पासाठी दोन प्रकारचे मोदक बघणार आहोत एक आहे चॉकलेट मोदक आणि एक आहे काजू मोदक अगदी चविष्ट आणि झटपट बनणारे अगदी घाईच्या वेळेस तुम्ही सहज दहा मिनिटात हे बनवून रेडी करू शकता आपल्या लाडक्या बाप्पासाठी तर त्यासाठी मी इथे डार्क कंपाऊंड घेतलं आहे तुम्ही कुठलंही एखादं चॉकलेट जे तुम्हाला आवडतंय म्हणजे अगदी डेअरी मिल्कसुद्धा यूज करू शकता याऐवजी पण ह्याची टेस्ट जरा जास्त छान लागते आणि म्हणून मी हेच डार्क कंपाऊंड यूज करते जनरली तर याला असं छान बारीक कापून घ्यायचं आहे म्हणजे हे मेल्ट व्हायला ना त्रास नाही होत आणि म्हणजे रिझल्टही छान येतो बेस्ट असा मस्त रिझल्ट येतो तर यासाठी मी इथे डबल बॉयलर अशी मेथड यूज करते खाली असं पाणी ठेवून द्यायचं आहे तापत आणि पाणी थोडं कमीच ठेवायचं आहे फक्त वाफ लागायला हवी आपल्या बाऊलला आणि बाऊल जो घेतला आहे मी काचेचा हा हीट प्रूफ असतो त्यामुळे आ, मस्त चॉकलेट अशी मेल्ट होऊन गेली बघा या प्रकारे आपली चॉकलेट मेल्ट होऊन रेडी झाली आहे तर आता आपण इथे हे मोल्ड यूज करणार आहे याला मी थोडंसं तुपाने असं चोळून घेतलं आहे म्हणजे आतून असं आणि मग यानंतर आपण इथे थोडं थोडं डार्क कंपाऊंड मेल्टेड टाकायचं आहे आणि यात मी इथे ड्रायफ्रूट टाकते काजू बदाम आणि अक्रोड घेतलेत मी इथे आणि याला आपण थोड्या वेळ सेट होण्यासाठी ठेवणार आहोत फ्रीजमध्ये तर बाकीचे पण दोन तीन मोल्ड आहेत ना मी ते पण असं भरून घेते म्हणजे आपल्याकडे ज जसे साचे असतील ना त्याप्रमाणे आपण इथे यूज करू शकतो माझ्याकडे हे साचे होते म्हणून मी अशा प्रकारे हे यूज केलेत आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मोदक बनवून रेडी झालेत खूप मस्त असे मोदक छान तयार झालेत अगदी चविष्ट लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे असे मोदक बनवून तयार झालेत तर आता आपण बघणार आहोत दुसरी पद्धत जी आहे काजू मोदक तर यासाठी मी इथे काजू घेतलेत तर हे काजू आपण पल्स मोडवर मिक्सरमध्ये असे फिरवून घेतलेत म्हणजे नॉर्मल मोडवर नाही फिरवायचं आहे अपोजिट साईडला अगदी नावाला फिरवायचं आहे म्हणजे काजूचं तेल नाही सुटत खूप फाईन बारीक पावडर करायची नाही आहे आणि परत जे वरचं जे गाळणीच्या वरचं होतं तेही बारीक करून मी यात मिक्स केलं आहे बघा अशा प्रकारे आपली पावडर तयार झाली आहे आणि इथे साखर आणि पाणी हे प्रमाण अगदी एक्झॅक्ट अशाच प्रकारे तुम्ही पण करून बघा आणि प्रमाण चुकवू नका कुठेही म्हणजे मोदक अगदी छान तयार होतील आणि असं असं चिकट असं आपल्याला पाक तयार करायचा आहे आणि ह्यात आपण इथे काजूची जी पावडर आहे ती आणि इलायची पावडर असं सगळं टाकून घेणार आहोत आणि यात थोडंसं तूप टाकलंय मी अगदी नावाला अर्धा चमचा म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकता असं कढईला हे सोडतंय आता सारण जे आहे ना आपलं बघू शकता तुम्ही किती छान झालं आहे आणि याला वेगळी अशी चमक येते म्हणजे हे रेडी झालं आहे तर आता आपण याला एखाद्या तूप लावलेल्या ताटलीत शिफ्ट करून द्यायचं आहे म्हणजे थोडंसं गार करून घ्यायचं आहे आणि असं चमच्याने थोडं थोडं गार करत राहायचं आहे आता हे छान गार झालं आहे आता आपण तूप लावलेल्या साच्यामध्ये याला टाकून देऊया आणि सेम अशा प्रकारे मोदक तयार करून घेऊया तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत आणि ट्राय नक्की करा आणि तुमचे जे अनुभव आहेत मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि नवीन नवीन नवी नवी व्हिडिओज रेसिपीजसाठी मयुरीज वर्ल्डला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकन प्रेस करा मी लवकरच नवीन नवी व्हिडिओ घेऊन येते टिल देन बाय बाय टेक केअर आणि आपण बघू शकतो आ, मी इथे दोन प्रकारचे जे मोदक आहेत हे बनवून बाप्पासाठी रेडी केले आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा